विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 दुपार हा पाहणार आहोत। तर बघा, याच्या अगोदर या ठिकाणी आपण या दुपार पाठाचे एक 3 भाग पाहिले। मग यामध्ये लेखक राजीव बर्वे यांनी या दुपारचं केलेलं नयन मनोहारी वर्णन, याचबरोबर निसर्ग आहे, झाडं, वेली, पशु, पक्षी, अखिल सर्व असणारी मानवजात, तर या सर्वाविषयी किंवा ऑफिसमधील कारकून असू द्या, या ठिकाणी सरकारी जे कर्मचारी असतील अशासाठी दुपार काहीतरी देऊन जाते, थोडी का असेना त्यांना झोप किंवा विश्रांती मिळते आणि या विश्रांतीमधून पुन्हा एकदा त्यांना उत्कंठा किंवा काम करण्याची एक प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळते अशी दुपार असते। आणि मग ही जी विश्रांती आहे, ही विश्रांती घेतल्याशिवाय त्यांना पुन्हा नव्या जोमानं नव्या उमेदीनं काम करता येत नाही। आणि मग अशा प्रकारची या ठिकाणी काय असते, तर ही दुपार असते। आणि मग या दुपारचं वर्णन करताना अजून एका वेळी लेखक राजीव बर्वे यांनी असं सांगितलेलं आहे की दुपार ही विश्रांती तर देते, परंतु या ठिकाणी वामकुक्षीस घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमानं या ठिकाणी काम करायला प्रेरणा किंवा गुरुप येत असतो, तर याचं या ठिकाणी वर्णन इथं केलेलं आहे। आता बघा, पुढे आपल्याला बघायचं आहे, बघा, दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावरील दुपार झालेली असते, मैलोवणती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं, डोळे दिपवून टाकत असतं, भर दुपारी अन दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच, आपल्या कवेत घ्यायला गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावतं, आणि मग दुपार सुखावते। हे दृश्य पाहून सृष्टीचं हे चक्र असेच अव्याहत चालू असतं आणि त्यातली महत्त्वाची भूमिका पार पडत असते दुपार। आणि मग ही जी दुपार आहे, ही दुपार जी आहे, या दुपारमध्ये या ठिकाणी सृष्टीचं जे अव्याहत चक्र आहे, बघा, सृष्टीचे हे अव्याहत चक्र कायमस्वरूपी या ठिकाणी चालत आलेलं असतं। आणि मग ही दुपार या ठिकाणी समुद्रातलं सागरामधलं जे काही पाणी आहे, हे पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्या कवेत घ्यायला हा समुद्र तयार असतो। त्यानंतर कर्त्या घरातली जी कर्ती माणसं आहेत, आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वाने 4 पैसे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी गाठी बांधत असतात। आता गाठ बांधण्याचा अर्थ या ठिकाणी साठवणूक करणे, गाठ बांधणे म्हणजे काय, तर या पाठामध्ये या ठिकाणी या शब्दशः अर्थ याचा या ठिकाणी घ्यायचा नाही, तर या ठिकाणी काय आहे, गाठ बांधणे याचा अर्थ साठवणूक करणे। मग ही जी घरातली कर्ती माणसं आहेत, तर ही कर्ती माणसं या ठिकाणी आपल्या पैशाच्या गाठी या ठिकाणी बांधण्याचं काम या दुपारच्या पहरी करत असतात। त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ शिकण्याचा काळ आता संपलेला असतो। आणि मग उद्योजकाच्या आयुष्यातली जी काही सकाळ आहे, तर या सकाळी तो काहीतरी शिकतो असतो आणि आता दुपारी तो विश्रांती घेतो, म्हणजे या ठिकाणी शिकण्याचा काळ आता या दुपारीच संपलेला आहे। आणि आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या 40-50 वर्षाच्या काळात आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते। आणि मग या ठिकाणी आयुष्याच्या संध्याकाळी या ठिकाणी जी आपली बेगमी आहे, ही बेगमी या ठिकाणी या दुपारीच आपणाला या ठिकाणी करायची असते। हे सुद्धा चक्र असे चालू असतं घरोघरी। घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी करता करता दुपारी विचार करत असतात। आता वामकुक्षी घेण्याचा अर्थ या ठिकाणी दुपारची झोप घेणे म्हणजेच वामकुक्षी। आणि मग ही सर्व माणसं या ठिकाणी वामकुक्षी घेत असतात, याचबरोबर त्या दुपारच्या शांततेत आपण कमावल्याच्या गमावल्याच्या बाबीची मनात कुठेतरी पहुडल्या उजळणी चालू असते।
कुठेतरी भीतीची एखादी लखेरी मनात येऊन जाते भविष्याबद्दल. मग आपल्या भविष्याबद्दल या ठिकाणी आपण काहीतरी योजलं पाहिजे. मग दुपारी पहुडल्या पहुडल्या जात त्या ठिकाणी झोपल्या झोपल्या किंवा विश्रांती घेत घेत आपल्या मनामध्ये एक काहीतरी विचार येतो की आपण आपल्या भविष्यासाठी काहीतरी या ठिकाणी पूंजी साठवली पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग रोज हा विचार करायची तरी काय गरज, उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही. मग दररोज आपण असा विचार का करावा, आयुष्याबद्दल आपण काहीतरी करावं काहीतरी साठवावं. कदाचित उद्याची दुपार आपल्याला पाहायलाही मिळणार नाही, भविष्यातलं कोणालाही काही सापडलेलं नाही. आजचं आपण सांगू, उद्या कालचं आपण सांगू, परंतु उद्या काय घडणार आहे हे मात्र आपण कधीही सांगू शकत नाही. भविष्याबद्दल सांगता येत नाही, ते आपल्या हातात नसतं. तर या ठिकाणी आपण आपलं भविष्य घडवायचं असतं. आणि मग याची नको विचार, जेव्हा जे व्हायचं ते होणार आहे. आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी आहोत असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही देऊ देते. हिमालयातली नाही तर कुठेतरी आल्प्सच्या पर्वताची बर्फाच्या दित्यगिरी शिखर तेजानं नाहून निघतात. दुपारच्या काही दिन सुरू होते विघटन, एक निराळच काम दुपार करत असते. मग हिमालय घ्या, आल्प्स पर्वत घ्या, बर्फाच्या दित्य शिखर घ्या, ही तेजानं नाहून निघत असतात या दुपारीच. आणि दुपारच्या काही ना या ठिकाणी प्रकारचे विघटन सुरू होत असतं. जणू दुपारच्या समुद्राच्या पाण्याची वाफ आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी, जणू दुपारच्या रौद्ररूपानं अचंबित होऊन डबलदार गिरीशिखर धापाच टाकू लागतात. आता बघा वाक्यप्रचार आहे, अचंबित होणे आश्चर्यचकित होणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्य चकित होणे. लहान मुलाने अतिशय जास्त पाठांतर केल्याचे पाहून सर्वजण अचंबित झाले असे याचा वाक्यात पेपरमध्ये आपल्याला प्रश्न येतो. पुढील पैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा वाक्य अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अशा प्रकारे अचंबित होणे, त्यानंतर कवेद घेणे, गाठ बांधणे असे वाक्यप्रचार आल्यानंतर आपण याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. आता पुढे बघा, आणि मग अचंबित होऊन डौलदार गिरीशिखर धापाच टाकू लागतात आणि प्रसवू लागतो. तो डोंगर माथ्यावरून थेंबा थेंबाच्या रूपानं खाली धरतीकडं सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग ओहोळ ओहोळ आतून पुढे नदीला मिळते ते पाणी आणि पावसाचा थेंबी न पडता ही जादूगार दुपार दुथडी भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुखावतो, गहू नाही तर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम झोप बजावलेलं असतं. मग सगळं या ठिकाणी निसर्गाप्रमाणे निसर्गाचं जे चक्र आहे हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. दुपारनं आपलं या ठिकाणी काम बजावलेलं असतं, आपलं जे कर्तव्य आहे कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. आणि आपण मात्र या ठिकाणी कधी कधी आळसामध्ये, कधी झोपेमध्ये, कधी विश्रांतीमध्ये, मग हे सगळं देणं देऊ केलेलं आहे ते म्हणजे दुपारनंच देऊ केलेलं आहे. कारण विश्रांती घेतल्याशिवाय पुन्हा आपण नव्या जोमानं नव्या तेजानं आपलं काम करू शकत नाही. हे दुपार तू कर्तृत्ववान आहे. बघा शेवटी या लेखकानं या दुपारला बघा धन्यवाद कशा प्रकारे दिले. हे दुपार तू कर्तृत्ववान आहेस, कार्याची कामाची प्रेरणा देणारी आहेस, सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस, आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. दुपार तू मानवाची हितकर्ती आहेस, रक्षणकर्ती आहेस, आपल्या तेजानं तू नाश करतेस, हवेतले कीटक मी जंतू आणि स्वच्छ करून टाकतेस. आसमंत तू उदास नाहीस तर उल्हास आहेस, तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस, सकाळ नंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्व वाहिनी आहेस, सृष्टीला कार्य प्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे, उत्साहाने कार्य ठेवणारी वैभवाची वाट दाखवणारी संध्याकाळ चांगली जावी आणि म्हणून झटाला लावणारी तेजाने अशुभ अमंगल किडीचा नाश करणारी तू, तुला शतशः प्रणाम शतशः प्रणाम. बघा शेवटी या ठिकाणी लेखकांना धन्यवाद कशा प्रकारे या दुपारा दिली. कारण काही दुपार कसे आहे तर तेजानं तळपून टाकणारी आहे, मानवाची हितकर्ती आहे, रक्षणकर्ती आहे आणि हवेतले कीटक आणि जंतू मारून टाकणारी ही दुपार आहे.
आणि मग उदास नाही ही दुपार कशी आहे, उल्लास आहे, अचेतन नाही तर चेतना आहे। आणि नंतर या ठिकाणी प्रकारची कर्तृत्ववान कार्य प्रवण आहे। आणि मग अशा प्रकारची ही दुपार वैभवाची वाट दाखवणारी आहे। आणि म्हणून या दुपारला शेवटी लेखकाने शतशः प्रणाम केलेले आहेत, शतशः प्रणाम केलेले आहेत। तर इथं हा पाठ संपलेला आहे। या पाठाच्या खाली असणारे जे स्वाध्याय आहेत, हे स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये लिहून आणायचे आहेत। आपण इथं थांबूया।